नमस्कार मित्रांनो, वैशाली मोळे या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण अंडा फ्रायची रेसिपी करणार आहोत. तर त्याकरता मी इथेही 5 अंडी उकडून घेतलेली आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. कोथिंबीर घेतलेली आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत काही, अद्रक घेतले आणि अर्धा टॅमॅटो मी इथे चिरून घेतलेला आहे, जास्त नाही घेतला. आणि 2 कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत. आपल्याला इथे लसूण, हिरवी मिरची, आणि कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मसाला आपला इथे वाटून झालेला आहे, आता हा आपण साईडला ठेवून देऊयात. मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यात 2 पळ्या मी तेल घातलेलं आहे. अंडी आपल्याला इथे मधून अशी कट करून घ्यायची, तुम्ही इथे पाहू शकता. आणि अंडी आपल्याला तेलामध्ये फ्राय करायची आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या अंड्याचे 4 भाग करू शकता. तेलामध्ये इथे आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. अंडी घालून घेऊयात आपण आता फ्राय करण्यासाठी. एक साईड झाली की आपल्याला इथे दुसऱ्या साईडने सुद्धा अंडी फ्राय करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडने आपल्याला अंडी पलटून घ्यायची आहे. अंडी आपण आता इथे काढून घेऊयात, झालेली आहेत आपली. याच तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला इथे छान मऊ होत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे.
कांदा परतून झालेला आहे इथे, आता आपण टोमॅटो घालून घेऊयात. आता आपण हा वाटलेला मसाला घालून घेऊयात. ते वाटण देखील आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे सुखे मसाले घालायचे आहेत, त्यात घालायची आपल्याला हळद, लाल तिखट घालायचे आपल्याला इथे, हे 2 छोटे चमचे मी घातलेला आहे लाल तिखट, धन्याची पावडर, आणि 1/2 चमचा मी इथे हा गरम मसाला घेतलेला आहे. हे मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला शिजून घ्यायचं आहे. मीठ घालायचे आपल्याला इथे चवीनुसार. मी इथे अंड्याचं प्रमाण धरून मीठ घालत आहे. अंडी आपल्याला थोड्या वेळाने घालायची आहे. थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे आपला मसाला चांगला शिजेल. आपला मसाला चांगला एकजीव होईल आणि मिळून येईल तो. मसाला आपला इथे चांगला शिजलेला आहे. आता आपण त्यात अंडी घालून घेऊयात. आता आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे. अंडा फ्राय आपल्या इथे तयार आहेत खाण्यासाठी. आता आपण गॅस बंद करूयात. आपण इथे जास्त हलवलं तर अंडी तुटतील. थोडीशी त्यात मसाल्यामध्ये अंडी मिक्स करून घ्यायची आहे. गॅस बंद करते मी आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अंडा फ्राय आपल्या इथे खाण्यासाठी तयार आहे. हे तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता, खूप छान लागते. तर ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.